इतके मैलोन मैल चालत जाणारे हे वारकरी, या वारकऱ्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, एकच आशा आहे, विठ्ठलाला भेटण्याची। म्हणून संपूर्ण रस्ताभर ते विठ्ठल 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 असा गजर करत जातात। त्यांच्या या विठ्ठलाला काय बरं आवडत असेल असं या वारकऱ्यांना वाटतं। विठ्ठलासाठी नैवेद्याची गरज आहे का? नाही। विठ्ठलाला बाकी कुठल्याही गोष्टीची आसक्ती नसणार। आणि म्हणूनच संत नामदेव महाराजांनी असं म्हटलं आहे की विठ्ठलाला काय आवडतं, विठ्ठल आवडी प्रेम भाव। इतके मैलन मैल चालत जाणारे हे वारकरी कशाचा संदेश देत जातात? एकमेकांच्या मध्ये प्रेम भाव वाढवत जाण्याचा। हेच आपण महेश सोनवणे यांच्याकडून ऐकूया, विठ्ठल आवडी प्रेम भाव। Oh,
याच पंढरीच्या विठुरायाचं वर्णन करणारं एक मराठी चित्रपट गीत आहे. हो, 1970 साली झाला महार पंढरीनाथ हा एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचे गीतकार होते आपले सगळ्यांचे लाडके आणि महाकवी ग. दि. माडगुळकर. यातलंच एक गीत आहे जे खूप लोकप्रिय झालं. आजही आपण सगळेजण तितक्याच प्रेमाने ऐकतो असं मला वाटतं. कानडा राजा पंढरीचा. याचे मूळ गायक आहेत डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडकेजी. आज परिमल सोनवणे हे गाणं आपल्यासाठी गातो आहे. ऐकूया कानडा राजा पंढरीचा. पुरंदराचा
विठ्ठल 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 असा अक्षरशः नाम घोष करत ही सगळी वारकरी मंडळी आता प्रत्यक्ष पंढरपुरात येऊन पोचली आहेत। आता त्यांना विठुरायाचं दर्शन होणार आहे। इतक्या दिवसांची त्यांची तगमग तळमळ आता शांत होणार आहे। विठ्ठल विठ्ठल अक्षरशः डोळ्यासमोर दिसणार आहे आणि हा सगळ्या नामाच्या गजरामुळे पंढरपूर हे अक्षरशः नामाच्या गजरात नाहून निघत आहे। अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर। हे गीत आता ऐकूया महेश सोनवणे यांच्याकडून। अवघे गरजे पंढरपूर। अवघे गरजे पंढरपूर, 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 चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे मुक्ति या रे हारा
दाताया लाभे मुक्ति पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो। चंद्र भागा तीर अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर। चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, अवघे अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर। चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर। चालला नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर। काही काही अल्बमची नावच किती छान असतात नाही, विठू माझा लेकरवाळा हे असंच एक सगळ्यांना आवडणारं आपलं आपलं वाटणारं शीर्षक। या अल्बमसाठी अशोक परांजपे यांनी गीतं लिहिली होती आणि संगीत दिलं होतं आपले सगळ्यांचे लाडके अतिशय लोकप्रिय संगीतकार आणि गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी। अशोक परांजपे लिहितात, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रवाहो पांडुरंगा, चंद्रवाहो पांडुरंगा मन करा थोर। ही अशी विनवणी करणारं हे गीत त्या काळामध्ये तर गाजलं होतंच आणि आजही आपण सगळेजण तितक्याच प्रेमानी हे गाणं ऐकत असतो। हे गाणं आपल्यासमोर सादर करत आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य मेघन श्रीखंडे। मेघन श्रीखंडे यांना अभिषेकी बुवांचा खूप वर्ष अतिशय जवळचा सहवास लाभला, हे त्यांच्याचकडून ऐकूया। कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या गाण्यानीच आपण आजच्या मैफिलीची सांगता करत आहोत, ऐकूया। कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, भुकेला चंद्रमा
चंद्राचा चांदणा सवारीचा घेतला पावलानी।